आश्चर्य वाटतं की त्याही काळामध्ये अशा प्रकारचा तो काळ होता आणि लोकांवर किती अन्याय झाला। खरोखर महात्मा फुलेंचं कार्य वंदनीय आहे आणि आमचे जे प्रस्तुतकर्ते होते आणि दिल्लीचे शिवप्रसाद गुरु गौड नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे आणि त्यांची टीम मी अभिनंदन करतो। फार उत्कृष्ट नाटक त्यांनी बसवलं आणि तो काळ अगदी आमच्या समोर आला याचा आनंद आम्हाला। थँक्यू। हे होते डॉक्टर सुकेतजी झवर, बुलढाणा अर्बनचे CMD, प्रसिद्ध निवेदक अरविंदजी शिंगाडे खामगावहून आलेले आहे कार्यक्रमाला। तर तृतीय रत्न आत्ता आपण जे पाहिलं तर आपली प्रतिक्रिया? महाज्योतीच्या वतीनं महात्मा ज्योतिराव फुलेंच्या संपूर्ण जीवनकार्याचा तृतीय रत्नाच्या माध्यमातून जनतेसाठी उपलब्ध करून दिलेली ही खूप मोठी संधी आहे।
याबद्दल मी सर्वप्रथम महाज्योतीचे मनापासून आभार मानतो आणि या नाटकाचे दिग्दर्शक अनिरुद्ध वनकर आणि संपूर्ण संच हा अभिनंदनास पात्र आहे. जिथे जिथे या नाटकाचे प्रयोग होतील तिथे आवर्जून आपण या नाटकाला उपस्थिती लावावी अशी आपल्याला विनंती करतो. अतिशय दर्जेदार नाट्यकृती असंच याचं वर्णन करता येईल. धन्यवाद. पंचक्रोशीतून या नाटकासाठी फुले प्रेमी इथे आलेले होते. तर आमचे जी जोडी आहे चिखलीची सवडतकरताई आणि सरसुद्धा आहेत, तर त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेऊया. जय जिजाऊ. आज महाज्योती या संस्थेतर्फे आयोजित केलेले आहे द्वितीय रत्न हे द्वितीय फुले लिखित नाटक आज बघितलं. यापूर्वी ते वाचलेलं होतं पण आज या सर्व मंडळींनी ते जे जे दृश्य स्वरूपात उभं केलेलं आहे त्याचा निश्चित प्रभाव हा खूप चांगला आहे. आणि यामधून ज्योतिरावांनी त्या काळामध्ये जी त्या काळाची जी परिस्थिती होती ती परिस्थिती त्यांनी जी मांडली आहे ती आजही सुद्धा जसे तसे लागू होते इतकं त्यामध्ये सत्यांश आहे. कारण या टीमनं जो प्रयत्न केलेला आहे त्यांनी मेहनत घेतली या टीमच्या सर्वांचे तेवढे कौतुक कमी आहे. सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांना धन्यवाद. सर्वांना जय जिजाऊ. आज या ठिकाणी क्रांती सूर्य राष्ट्रपिता ज्योतिराव फुले लिखित कृतीरत्न या नाटकाचा प्रयोग बघण्यासाठी आम्ही या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालो. खऱ्या अर्थाने ज्योतिराव फुलेने त्या काळामध्ये समाजाविरुद्ध समाजामध्ये ज्या अनिष्ट रूढी परंपरा होत्या त्याच्यावर एक आसूड ओढण्याचं काम कृतीरत्नाच्या माध्यमातून केलं. आणि त्यावेळेला समाज अशिक्षित होता तर अज्ञानामुळे त्यांच्याकडनं काही चुका ज्या होत होत्या त्या आपण मान्य करू, परंतु आजच्या काळामध्ये सुद्धा जर शिक्षित समाज त्यात चुका परत परत करत असेल तर ही आपली एक फार मोठी हानी आहे. आणि जो विचार आपल्याला फुले यांनी दिलेला आहे तो विचार निश्चितपणे आपलं स्वीकारला पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं आपण त्यांचे वारसदार आहोत असं म्हणण्याचा आपल्या सर्वांना अधिकार आहे. तर माझी सर्वांना अशी विनंती आहे की ज्योतिराव फुले यांनी आम्हाला जो विचार त्यांच्या तृतीय रत्नाच्या माध्यमातून असेल किंवा त्यांच्या एकूण सर्व जीवन कार्यातून असेल तो विचार आपण सर्वांनी स्वीकारला पाहिजे असं माझं या ठिकाणी मत आहे. या तृतीय रत्नाच्या नाट्यप्रयोगास मी भरभरून शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द. ताईंनी बिलकुल अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा उचलला की जी सांस्कृतिक गुलामी आहे ती आजसुद्धा एज्युकेशन असूनसुद्धा दिसते. तर दोन प्रकारचा साम्राज्यवाद असतो, एक मानसिक उपनिवेशवाद आणि एक साम्राज्यवादी. तर हे मानसिक जो उपनिवेशवाद आहे अजूनही आपण पाहतो की शिक्षित लोक असले तरीसुद्धा ते सांस्कृतिक गुलामीत आहे. तर याला काय पर्याय आपण द्याल? सर आजच्या या नाटकातून तृतीय रत्न आणि तृतीय नेत्र असं म्हटलं तरी चालेल. आणि या अगोदर सत्यशोधकी आपले पाटील साहेबांनी त्यांच्याकडे या नाटकाच्या काही प्रती आढळल्या होत्या हस्तलिखितातल्या, त्या तृतीय नेत्र त्याचा असा उल्लेख होता ते तृतीय रत्न. तर आजच्या काळामध्ये आजच्या काळातच काय तेव्हापासून सांगत आलेले आहेत महात्मा ज्योतिराव फुले किंवा विद्येशिवाय काही अर्थ नाही. आणि या नाटकामध्ये जी गोष्ट दाखवली गेली म्हणजे त्या काळात जी लागू होती आजही तीच लागू आहे. आजही आपण बघतो की शिक्षण पाहिजे तसं आपल्यापर्यंत पोहोचत नाही, त्याला बराचसा अडथळा भांडवलदार लोकांचा येतोय. म्हणजे भांडवलीकरण होत आहे शिक्षणाचं. उच्च शिक्षण घ्यायचं तर सामान्य गरीब माणूस तो घेऊ शकत नाही, म्हणजे अगदी त्याच पद्धतीचं आजही आहे. तर आजही हा बदल होणं अत्यंत गरजेचं आहे. मला नाटक पाहताना एक तुकाराम महाराजांचा अभंग आठवला की लोका सांगे ब्रह्म ज्ञान ज्यांना माणसाची कापितो मान, कथा करीत देवाची परिमनी अशा बहुलोभाची, तुका म्हणे तुळशी वेळा त्याची हनुन फवाळ फळा. म्हणजे अशा पद्धतीनं तुकारामाचे जे विचार आहेत हे विचार म्हणजे महात्मा फुल्यांनी हे समोर नेलेले आहेत, तेच बाबासाहेबांनी समोर आणलेले आहेत, ते आपल्यापर्यंत पोहोचलं. आज आपल्याला यातून हे तिसरा डोळा एकदा उघडून आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि विद्येचं महत्त्व आजही आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. या नाटकाच्या माध्यमातून खरंच चांगला प्रयोग झालेला आहे. धन्यवाद. डिकोलोनायझेशन ऑफ माइंड हे फार आवश्यक आहे, कारण मानसिक जी गुलामी आहे ही जर दूर झाली तर त्यासाठी आपल्याला जो सांस्कृतिक पर्याय महात्मा फुलेंनी दिला होता तो आपण या तृतीय रत्नामधूनही पण अनुभवला. त्याच्यामध्ये एक गाणं मी म्हणलेलं यांचं पण टाकलं होतं गुरुवांचं. तर आमच्यासोबत आता ॲडव्होकेट सतीश रोटे आहेत,
हे सुद्धा पूर्णवेळ या कार्यक्रमाला उपस्थित होते, तर आपली काय प्रतिक्रिया आहे? सुंदर नाटक होतं समाज परिवर्तनासाठी, असे प्रत्यक्षदर्शनी नाटक खऱ्या अर्थानं एक दिशादर्शक ठरतील. येणाऱ्या काळात फुले शिव आंबेडकरांचा विचार, परिवर्तनवादी विचार, अशा प्रत्यक्षदर्शी नाटकांमधून खऱ्या अर्थानं समाजमन बदलण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल ठरेल. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. आमच्यासोबत रिटायर्ड BDO आणि जे रविदास सत्यशोधकचे काम करतात असे शिराळे साहेब आहेत सोबत. सर, आपली पण प्रतिक्रिया. महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिले तृतीय नेत्र हे ज्योती कला मंचात सादर केलेला नाट्यप्रयोग अतिशय उत्कृष्ट असा होता. हा कला संच अतिशय जीव होतो त्यांनी काम केलेले आणि ज्योतिबा फुलेंनी त्या काळातली परिस्थिती जी कथन केलेली त्याच्यात आजसुद्धा फक्त पद्धती बदललेल्या आहेत पण परिस्थितीच आहे. पराधीनता पाप है जान देवरे मी, पराधीन दीन को कौन करे मी. आपली जी मानसिक कृती जी पराधीन असेल तर त्यांचे असे हाल होता हे या नाटकाद्वारे आपल्याला कलावंतांनी आणि ज्योतिबा फुलेंनी आपल्याला सांगितलेले आहे. तर हे प्रत्येक घरापर्यंत असं नाटक पोचणं, हे विचार पोचणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. मी या कलावंतांनी आणि शासनाने सादर केल्याबद्दल, परवानगी दिल्याबद्दल मी शासनाचे सुद्धा आभार मानतो. धन्यवाद. ज्यांना मी आधुनिक धोंडीबा म्हणतो असे प्रसिद्ध शाहीर भास्कर गुरुजीसुद्धा आमच्यासोबत आहेत, तर सरांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. फार वर्षानंतर तृतीय रत्न असं नाटकाचं नाव असल्यानंतर ते नुसतं वाचलेलं आहे परंतु प्रत्यक्ष ते समोर पाहिल्यानंतर कलाकारांमध्ये जे काही कौशल्य आहे ते कौशल्य त्यांनी पणाला लावून आणि त्या काळातली वस्तुती ही कशी होती जरी लोक शिकलेले नव्हते तरी अज्ञानामुळे त्यांची कशी हानी होत होती हे नागवल्या जात होतं. हां, परंतु आता सुद्धा शिकलेले लोक अज्ञानासारखे वागतात ही फार मोठी वाईट गोष्ट आहे. अजूनही शिक्षणाचं खाजगीकरण करून तुम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवून अज्ञानी ठेवण्याचं कारस्थान सुरू आहे आणि त्यातही आमचा हा समाज चिकित्सक होऊ नये म्हणून तुमच्यावरती ती पाळत ठेवली जात आहे. म्हणून हा जो प्रयोग आहे या प्रयोगाच्या माध्यमातून जरी महात्मा फुलेंनी पुण्यात काम केलं तरी सादरीकरणाचं काम आता चंद्रपूरसारख्या या एका आदिवासी भागातून व्हावं हे आमच्या अनिरुद्ध बनकर भोला, कारण अनिरुद्ध बनकर आणि आम्ही सोबत काम केलेलं आहे जाहीर आहेत ते पण आणि त्यांचं दिग्दर्शन म्हटल्यानंतर बिलकुल चांगल्या पद्धतीने त्यांनी उबंटू उलगुलान या चॅनलतर्फे तुमचा जो संदेश आहे हा अनिरुद्ध बनकर भाऊ पर्यंत आपण पोचू. अजून काही तुम्ही? धन्यवाद. या कलाकारांनी जी काही कलाकृती आपल्यासमोर सादर केली अशाच प्रकारची म्हणजे खरं तर यांना परवानगी दिली ती खूपच महत्त्वाची आहे. या काळात तरी या सर्वांचं अभिनंदन पुन्हा एकदा आणि त्या संस्थेचं सुद्धा अभिनंदन. सर्व ठिकाणी ज्या राष्ट्रीय संस्था आहे तिथे स्वयंसेवकाचे पुनर्वसन चालू आहे आणि अशामध्ये ह्या नाटकाला प्रयोग भेटणं ही फार मोठी घटना आहे असं सरांनी उल्लेख केला. बिलकुल अत्याच्या खरी गोष्ट आहे. सर यानं प्लीज अल्टरनेटिव्ह सिनेमाचे गणेशजी देशमुख सुप्रसिद्ध कलाकार सिनेकलाकार आमच्यासोबत आहेत. तेसुद्धा NSDमध्ये त्यांनी डिग्री हासिल केलेली आहे. तर आज जे तृतीय रत्न नाट्यप्रयोग झाला त्या काळी बहुजनांना कसं नागवल्या जात होतं तर त्याचं अगदी मला तुमच्याकडून काय अपेक्षित आहे की आपण जे पाहिलं याच्यामध्ये की एरवी जे नेपथ्य आणि लायटिंग आपण पाहत नाही तर अतिशय ड्रामॅटिक असं लायटिंग होतं, कलात्मक प्रकाश योजना होती, तर ह्या बाकीच्या बाबींचा थोडासा उल्लेख करावा. नमस्कार, सर्वांना नमस्कार. आज आपण या ठिकाणी माझ्या मागे हे सगळं म्हणताय हा एक नाटकाचा सगळा एक शो होता जो बुलढाण्यामध्ये झाला तिसरे रत्न. आणि या नाटकासाठी जी चमू आली ती नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मुंबई विद्यापीठ असेल किंवा जेवढे हौशी कलावंत आहेत त्या सगळ्या चमू मिळून ही नाटक बसवलं. संगीता टिकले आणि अनिरुद्ध बनकर, अनिरुद्ध बनकर सरांचं याला दिग्दर्शन आहे. या नाटकाला बुलढाण्यामध्ये हा सातवा प्रयोग आहे. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये त्याचे 6 प्रयोग झाले, इथून पुढेही महाराष्ट्रामध्ये त्याचे प्रयोग होत आहेत. मुळात अजून एक गोष्ट मी क्लिअर करू इच्छितो की NSDची डिग्री नाही, NSDला संगीता टिकले या ज्या आहेत त्यांनी बुलढाण्यामध्ये एक निवासी शिबिर घेतलं होतं राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचं,
आणि मी तर नाटकाचा भाग आधीपासून राहिलोच आहे, वेगवेगळ्या वर्कशॉप थ्रू आणि वेगवेगळ्या नाट्यसंस्थांना आधीच राहिलो आहे. तर त्या योगाने मला त्या एका वर्कशॉपमध्ये राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या इनफॅक्ट यू आर बॉर्न आर्टिस्ट. यस. तर त्याच्यामुळे या नाटकामध्ये आज भरभरून आनंद प्रेक्षकांना बघण्याचे मिळाला असणार आहे, वादच नाही. कारण व्यावसायिकीकरण किंवा व्यावसायिक नाटक कशा पद्धतीनं केल्या जातं आणि आपल्या इथल्या सगळ्या नाट्यकलावंतांना प्रेक्षकांना हा एक सुखद अनुभव मिळाला आहे, या कलाकारांनी ज्या पद्धतीने तंत्र सांभाळून हे सगळं प्रेझेंट केलं ते महत्त्वाचं आहे की केवळ अभिनय नाही तर तंत्र याचंही ध्यान ठेवून आणि कुठलंही अतिशयोक्ती न करता, अतिशयोक्तीचं नेपथ्य न करता, तामझाम न करता, दिखावा न करता, एक चांगलं फ्रेमवर्क या माध्यमातून, फ्रेमिंगच्या माध्यमातून, लाईट्सच्या माध्यमातून, संवाद कौशल्याच्या माध्यमातून एक चांगली कलाकृती या ठिकाणी मांडण्यात आली आणि त्याचा सुखद अनुभव सगळ्यांनी घेतला. अशीच नाटकं आपल्याकडे वारंवार होत राहावी, परंतु अशी अनुभव घेण्यासाठी आपल्याकडे नाट्यगृह असणं फार आवश्यक आहे, जे की ज्याच्यासाठी आपल्याकडे भ्रांत आहे, ज्याची विनंती माईक आणि संगीतामध्ये पण केलेली आहे. परंतु आपलं म्हणणं आहे की वारंवार व्यावसायिक नाटकं होऊन आपल्याला असा अनुभव घ्यायचा असेल, शिकायचं असेल, नवीन पिढीला घडवायचं असेल तर नाट्यगृह असलं तर बरंच काही आपल्या बुलढाण्यात होऊ शकतं, जेव्हा की आपली रंगभूमी सगळ्यात जुनी आहे. ती वेगवेगळी नट मोठे मातब्बर कलाकार खूप जुन्या नाटकांना घेऊन इथे आलेले आहेत, परंतु आपल्या इथलं गर्दे सभागृह सोडता आपल्याकडे दुसरं काही सभागृह नव्हतं. आत्ता कुठे हे सहकार विद्यामंत्री सभागृह आपल्याला लाभलं आहे, पण हे नाट्यगृह नाही. तर अशा पद्धतीनं जी लोकं या नाटकांसाठी मदत करतात त्यांचं मी ऋण व्यक्त करतो बुलढाणाकर म्हणून. पण नाट्यगृह असणं आवश्यक आहे, त्यासाठी लवकरात लवकर काहीतरी शासन प्रशासनाच्या स्तरावर प्रयत्न व्हावा एवढीच मी या माध्यमातून विनंती करतो. बिलकुल, सांस्कृतिक जे नाट्यगृह आहे ते लवकरात लवकर व्हावं यासाठी आपण प्रयत्नरत राहूया. परत गणेश देशमुखजींनी जो उल्लेख केला की नाटकाची जी यशस्वीता आहे ती जर प्रेक्षकांशी संवाद साधू शकले आणि प्रेक्षकांच्या काळजाचा जर ठाव घेऊ शकली ती कलाकृती तरच ते नाटक यशस्वी आपण त्याला म्हणू शकू. तर ह्याप्रमाणे हे जे तृतीय रत्न नाटक आज सादर केलं गेलं यांनी जे प्रेक्षक होते या तमाम प्रेक्षकांशी बिलकुल पिन ड्रॉप सायलन्स होता आणि सर्वांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यामुळेच हे नाटक आपण म्हणूया की बिलकुल एक बुलढाण्याच्या इतिहाससुद्धा एक माइल स्टोन म्हणून हे नाटक गणल्या जाईल. धन्यवाद. तृतीय रत्न हे नाटक जे आज सादर केलं खूपच सुंदर, अतिशय सुंदर, की आजच्या काळाची गरज होती, काय होती परिस्थिती त्या काळामध्ये, जी म्हणजे व्हॉट्सअप फेसबुक दुनियेमध्ये किंवा एका आभासी जगामध्ये वावरणारी आजची जी पिढी आहे त्या पिढीला जागं करायला हे नाटक भाग पाडलं. आपण कुठं चाललंय, भौतिक गुलामगिरी तिथे मुक्त होणं गरजेचं आहे, संदेश देणार आहे नाटक. बिलकुल बिलकुल, मानसिक गुलामीतून मुक्त होणे फार आवश्यक आहे. आज संदेश आपण नाटकातून घेऊया. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्ली आमच्यासोबत प्राध्यापक डॉक्टर डॉक्टर नाही डॉक्टर आमच्यासाठी डॉक्टरच आहात. तर टिपले मॅडम आमच्यासोबत आहेत. तर आज त्यांनी जो प्रयोग सादर केला तर त्या संदर्भात बुलढाण्याच्या संदर्भात तुम्हाला काय एकूण जाणवलं? बुलढाण्यामध्ये इतका सुंदर प्रेक्षक आहे की जिथे आम्हाला अपेक्षित होत्या जागा, की जिथे तुम्हाला लाफ्टर मिळावं किंवा टाळ्या मिळाव्या किंवा एक रिॲक्शन्स मिळावी, त्या सगळ्याच्या सगळ्या जागा आज आम्हाला फक्त बुलढाण्यात मिळाल्या, ज्या पुण्यात मुंबईत आणि कुठेच मिळाल्या नाही. त्याच्यामुळे बुलढाण्यातला प्रेक्षक हा अत्यंत दर्दी प्रेक्षक आहे. पण इथं एक मोठी खंत अशी आहे की इथे ऑडिटोरियम नाही, त्याच्यामुळे आज आमच्या ह्या नाटकाला आम्हाला जशी पूर्ण अरेंजमेंट करायची अपेक्षित होती ती काही होऊ शकली नाही. नाटकाला उशीर देखील ही अरेंजमेंट न करता आल्यामुळे झाला. आणि त्याच्यामुळे इथं ऑडिटोरियम असणं, बुलढाण्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी ऑडिटोरियम असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे ऑडिटोरियम फक्त सुंदर उभारून फायद्याचं नाही तर ते कमीत कमी पैशांमध्ये इथं जे काम करणारे कलाकार आहेत त्यांना अगदी मिनिमम पैशांमध्ये ते उपलब्धसुद्धा होता आलं पाहिजे, हे अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याशिवाय नाट्य चळवळ पुढे जाणार नाही, कारण प्रेक्षक आहे पण कलाकारांना काम करण्यासाठी जर मंच नसेल तर कलाकारांनी आपली कला सादर कुठे करायची,
त्याच्यामुळे इथे एक ऑडिटोरियम व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. बाकी प्रेक्षकांसाठी तर विनम्र अभिवादन की त्यांनी फारच सुंदर आम्हाला प्रतिसाद दिला, फार सुंदर आम्हाला साथ दिली. बुलढाण्याचं एक वैशिष्ट्य अजून पण मी सांगू इच्छितो की वामनदादा कर्डक जे लोकशाहीर होते त्यांचं आवडीचं हे गाव होतं आणि अनेक रचना इथे त्यांच्या झालेल्या आहेत. त्याशिवाय महात्मा फुलेंचे जे चरित्रकार आहे पहिले ते पंडिरनाथ पाटीलसुद्धा बुलढाणा जिल्ह्याचे आहेत. तसेच शिवंदी बोवारचेही पहिले जी स्त्रीमुक्तीची चळवळ होती स्त्रीपुरुष समानतेची ते चालवणाऱ्या ताराबाई शिंदेसुद्धा बुलढाण्याच्याच आहेत होत्या. तर ताईंना खूप खूप धन्यवाद, कारण हे जे सांस्कृतिक भवनाचं जे काम आहे हे गेल्या 25 वर्षापासून किमान 25 वर्षापासून रखडलेलं आहे. तर या ताईंच्या वक्तव्याच्या निमित्ताने याला वेग प्राप्त होईल.